नमस्कार. आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता पहिलीमध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आपल्या स्टुडंट पोर्टलवर कशा पद्धतीनं ऑनलाईन भरायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या पीसीमधील गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून घेऊ. गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट आपण ओपन करून घेऊ. या ठिकाणी दिले बघा स्कूल महाराष्ट्र GOV या टॅबवरती क्लिक केला तर आपल्याला महाराष्ट्र शासनाची ही साईट आपल्याला या ठिकाणी ओपन झाले दिसेल. यामधील शाळा कर्मचारी विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजना व बालभारती असे या ठिकाणी पेज आपल्याला उपलब्ध झालेले दिसून येतील. यामध्ये आपण विद्यार्थी या टॅबवरती क्लिक करू. विद्यार्थी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन होण्यासाठी आपल्याला ज्या शाळेचं स्टुडंट पोर्टल ओपन करायचं आहे त्या शाळेचा ठिकाणी UDIS नंबर टाकणं गरजेचं आहे. शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर दिलेला जो कॅप्चा कोड या ठिकाणी व्यवस्थित आपण या ठिकाणी टाकू आणि एंटर या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या शाळेचा आवश्यक आहे तो स्टुडंट पोर्टल आपल्याला या ठिकाणी ओपन होईल. स्टुडंट पोर्टल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अनेक टॅब दिसतील. बघा स्कूल डिटेल्स, स्टुडंट एंट्री, प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर, एक्सल, मास्टर, संच मान्यता, मेंटेनन्स, रिपोर्ट्स, लॉग आउट. या ठिकाणी आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करायची असल्यामुळे आपण एक्सल या टॅबवरती जाऊन डाउनलोड पर्सनल ह्याच्यावरती या टॅबवरती आपण क्लिक करू. डाउनलोड पर्सनल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड विचारेल. फर्स्ट स्टँडर्ड हे क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल आणि डाउनलोड फाईल असं या ठिकाणी टॅब आहे. त्या डाउनलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली एक्सेल फाईल या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसून येईल. बघा या ठिकाणी एक एक्सेल फाईल आणि एक वर्ड फाईल डाउनलोड झालेलं आहे. वर्ड फाईल जे आहे ते आपल्या माहितीसाठी आपण कशा पद्धतीनं माहिती भरायची आणि एक्सेल शीट जी दिलेली आहे ती एक्सेल शीटमध्ये आपण ओपन करून ते एक्सेल शीटमध्ये आपण आपल्या शाळेची जे नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी मी एक्सेल शीट ओपन करत आहे. एक्सेल शीट ओपन केल्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात वरती एनेबल एडिटिंग असा ऑप्शन आलेला आहे. त्यावरती आपण क्लिक करू. एनेबल एडिटिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा तीन ऑप्शन येतील. या ठिकाणी इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. आपल्याला नवीन दाखल नाव दाखल करायचं असल्यामुळे इन्सर्टवरती क्लिक करू. त्यानंतर आपल्याला जे मुख्य काम आहे आपलं जे विद्यार्थ्याची नोंदणी करायची ती माहिती या ठिकाणी आपण भरून घेणार आहोत. सुरुवातीला पहा स्टुडंट्स नेम ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आपण टाईप करून घेऊ. आर्या सचिन कदम SACH आर्याची असणारी जन्मतारीख या ठिकाणी आपण क्लिक करून घेणार आहोत. तिची जन्मतारीख आहे 19/7/2014. या ठिकाणी तारीख सिलेक्ट करतो मी 19. महिना आणि वर्ष 2014. 19/7/2014 सातवा महिना. त्याच्यानंतर जेंडर म्हणजे लिंग स्त्री आहे का पुरुष. स्त्री असल्यामुळे मी या ठिकाणी फिमेल करत आहे. मदर्स नेम आईचं नाव या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. पूजा. त्याच्यानंतर धर्म हिंदू. विद्यार्थ्याची असणारी जात या ठिकाणी जर कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याचे SC ST VJA NTB NTC NTD SBC OBC SEBC यापैकी कोणती असेल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाईप करून घेऊ.
या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची जात जनरल घेत आहोत. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये दाखल झाल्यामुळे हे आपल्याला पहिलीमध्ये स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल आणि तुकडी आपली एकच असल्यामुळं एक येईल. आणि विद्यार्थ्याचा जो रजिस्टर नंबर आहे 128 तो या ठिकाणी आपल्याला टाईप करता येईल. डेट ऑफ ॲडमिशन आपण ज्या दिवशी या विद्यार्थ्याला शाळेमध्ये ॲडमिशन दिलेलं ती तारीख या ठिकाणी घेणार आहोत 15/6/2020. आणि विद्यार्थ्याला ज्या वर्गामध्ये प्रवेश दिलेला आहे तो इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड आपण घेऊ. आणि सर्व घेतलेली माहिती आपण परत एकदा चेक करून बघू. आर्या सचिन कदम, तिची जन्मतारीख 19/7/2014, फिमेल, आईचं नाव पूजा, त्याच्यानंतर रिलीजन हिंदू, कॅटेगरी जनरल, त्याच्यानंतर डिव्हिजन फर्स्ट, जनरल रजिस्टर नंबर 128, डेट ऑफ ॲडमिशन 15/7/2020, आणि इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड. आणि आपण या ठिकाणी सेव या बटनावरती क्लिक करणार आणि सेव. रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरू. या ठिकाणी आपण आपल्या शाळेची असणारी सर्व माहिती भरलेली आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी या वरच्या क्लोज या बटनावरती क्लिक करू आणि सर्व माहिती भरलेली सेव्ह अँड क्विट त्याच्यावरती क्लिक करून घेऊ. ही जी भरलेली माहिती आहे सर्व माहिती आपण CVS कॉमा डिलिमिटेड या स्वरूपामध्ये आपल्याला सेव्ह करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी CVS कॉमा डिलिमिटेड असा या ठिकाणी ऑप्शन आहे, ती ऑप्शन या ठिकाणी क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर ती माहिती आपल्याला CVS कॉमा डिलिमिटेड या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती सेव्ह झालेली दिसून येईल. मी या ठिकाणी मिनिमाइज करतो. बघा डाउनलोडमध्ये ही जी फाईल आहे ती आपण आता तयार केलेली फाईल आहे CVS कॉमा डिलिमिटेडमध्ये. परत आपण आपल्या मूळ याच्यावरती जाऊ, स्टुडंट पोर्टलमध्ये. त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये जाऊन अपलोड पर्सनल याच्यावरती क्लिक करू. आपण जी तयार केलेली जी फाईल आहे ती फाईल आपण या ठिकाणी चूज फाईलमधून चॉईस करून घेऊ. चूज फाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही फाईल दिसेल, याच्यावरती क्लिक करू आणि ओपन करू. ओपन केल्यानंतर आपल्याला स्टेप 1 या ठिकाणी क्लिक करावं लागेल. सुरुवातीला स्टेप 1 क्लिक केल्यानंतर ती माहिती आपली स्टेप 1 सक्सेसफुली सेव्ह झालेलं असं दिसून येईल. स्टेप 2 असं ओके करा म्हणत आहे. बघा या ठिकाणी आपण भरलेली माहिती परत एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. 14 ठीक आहे. अशा पद्धतीनं स्टेप 2 आपण क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती या ठिकाणी अपलोड होईल. आणि अपलोड झालेली माहिती या ठिकाणी त्यांचा स्टुडंट आय डी आपल्याला आलेला दिसून येईल. बघा या ठिकाणी सहाच्या सहा विद्यार्थ्यांचा आपल्याला या ठिकाणी स्टुडंट आय डी 128, 129, 130, 132 आणि 133 सर्व माहिती बरोबर आहे. बघितल्यानंतर आपण परत लॉगआउट या बटनावरती क्लिक करू. आपण भरलेली माहिती जर आपल्याला चुकीचं असं वाटत असेल तर परत एकदा आपण आपली ही वेबसाईट ओपन करून घेऊ. भरलेल्या माहितीमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला अपडेट या बटनानुसार आपल्याला ती माहिती आपल्याला बदलता येते. नजर चुकीने जर एखादी मिस्टेक राहिली असेल ती बदलण्यासाठी आपण परत एकदा आपले शाळेचं पोर्टल ओपन करून घेऊ. त्याच्यामध्ये जे आपले एक्सेल शीट आहे ते सुरुवातीस ओपन करून घेऊ. एक्सेल शीट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला ज्या नंबरची माहिती आपल्याला भरायची आहे ती या ठिकाणी अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारेल सिलेक्ट जनरल रजिस्टर नंबर. मला 130 नंबरची या ठिकाणी माहिती बदलायचं आहे. गेट डाटा याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व डाटा या ठिकाणी उपलब्ध होईल. या ठिकाणी जन्मतारीख चुकलेली आहे पण माझ्याकडून 19/7 ऐवजी 19/8 पाहिजे. बाकी सर्व माहिती बरोबर आहे. या ठिकाणी अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व माहिती अपडेट झालेली दिसून येईल. प्लीज सिलेक्ट जनरल रजिस्टर नंबर. ओके. आणि परत क्लोज या बटनावरती क्लिक करू.
सेव यार्ड्स सीएस कॉमन लिमिटेड, यस फक्त 130, बाकी सर्व रॉंग म्हणेल आणि फक्त 130 नंबरचे फाईल तेवढे आपल्याला संस्कार जी माहिती बदलायची होती तेवढीच फाईल आपल्याला याठिकाणी अपलोड म्हणावं लागेल. तेवढीच माहिती या ठिकाणी अपलोड होऊन आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची या ठिकाणी माहिती दुरुस्त झालेली दिसून येईल. अशा पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये नवीन दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला ही माहिती भरता येईल. सर्व माहिती आपण काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद.